साईबाईला लागला गायीचा लळा, वयाच्या 8व्या महिन्यापासून पिते गायीच्या आचळ्यानं दूध. पाहूयात विशेष वृत्तांत. आई आणि गायी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं बोललं जातं. त्याचाच प्रत्यय सोलापूर जिल्ह्यात पाहायला मिळालाय. माढा करमाळा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या केम गावात एका 2 वर्षांच्या चिमुकलीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. देशी गोवंश जोपासणाऱ्या तळेकर कुटुंबियातील सईबाई असं या चिमुकलीचं नाव असून ती वयाच्या 8व्या महिन्यापासून थेट गायीच्या आचळाला तोंड लावून दूध पिते. सध्या ती 2 वर्षांची असून तिचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे सईबाई ही कपिला गायीला आई म्हणून हाक मारते, त्यामुळं सईबाईला तिचा चांगलाच जिव्हाळा लागलाय. तळेकर कुटुंबीय हे खिलार गायीचं संगोपन आणि संवर्धन करणारं गोसेवक कुटुंब आहे, त्यामुळं लहानपणापासूनच सईबाईला गायीच्या आचळातून दूध पिण्याची सवय लागल्याचं तिचे आजोबा सांगतात. दरम्यान या व्हिडिओमुळं भारतीय संस्कृतीतील दुर्मिळ झालेलं दृश्य पुन्हा एकदा पाहायला मिळालं. पाहूयात गोसेवक तथा सईबाईचे आजोबा परमेश्वर तळेकर यांचं हे मनोगत. ही 8 महिन्याची असताना आम्ही तिला गायीला पाजण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये यश आलं आम्हाला. गायीने शांत तिला पाना सोडला आणि ती सई आईला जसे पिते तसे दूध प्याय लागली आणि तिला ते गोडी लागली. मग ज्या ज्या वेळेस तिला भूक लागेल आम्ही त्या त्या वेळेस तिला गायीलाच पाजण्याचा प्रयत्न करायला लागलो आणि रात्री पण आम्ही उठून पाजण्याचा प्रयत्न केला. तर आमच्या मुक्तगोठ्यामध्ये सर्व गायी एकत्र बसल्या असताना आमची कपिला गायी सई आत आली की फक्त कपिला उठायची आणि तिला शांत उभा राहून पाणा सोडायची आणि मी तिला मांडीवरती घेऊन पाजायचो. अक्षरशः तो क्षण, ती आठवण आमच्या कुटुंबाला अविस्मरणीय झाली की जसं गोकुळामध्ये कृष्ण श्रीकृष्ण गायीला दूध प्यायचे डायरेक्ट, तशी आमची सई डायरेक्ट आज कुठल्याही गायीला दूध पिते.